सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, वाळू माफिया याकरता वेगानं कामाला लागलेत. यांत्रिक पद्धतीनं उघडपणे बेसुमार उत्खनन केलं जात आहे. रात्रंदिवस शक्य होईल तेवढा वाळू उपशाचा धंदा सुरू आहे. पोकलेन मशीन, ट्रक, आयवा, बोटी याची जणू जत्रास भरलीय. नदी पात्रात वाळू तस्करांचा अक्षरशः हैदोस सुरू आहे. दिवसाच्या उजेडात, रात्रीच्या अंधारात आणि पहाटेच्या सुमारास मोठाले खड्डे खोदून पर्यावरण पूर्णपणे पोखरण्याचा डाव चांगलाच रंगात आलाय. भीमा, सीना, मांड अशा कुठल्याही नदीचं पात्र त्याला अपवाद नाहीये. मिरी, अरवळी, सिद्धापूर इथं हरित लवादाच्या आदेशाला खड्ड्यात घालून उखळ पांढर करण्यात वाळू ठेकेदार मशगूल आहेत. दुसरीकडं आमच्या प्रशासनानं या गोरख धंद्याकडं पाठ फिरवणं पसंत केलंय. एकदा का कुणाला वाळूचा ठेका दिला की तो नदी पात्राची वाट लावायला मोकळा झाला असा समज आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा बहुधा झाला असावा. आता सिद्धापूर इथला हा खेळ खंडोबा तुम्हाला आम्हाला स्पष्टपणे दिसतोय. यांत्रिक पद्धतीचा होणारा उपसा उघड आहे. ट्रक, हायवा, ट्रॅक्टरची रांग लागलीय. वाळू उपसा मॅन्युअल नाही याचा हा ढळढळीत पुरावा. मग प्रश्न असा आहे की जिल्हा प्रशासनाला ही उचलेगिरी दिसत नाहीये का? हरित लवादाच्या नियमांचं उल्लंघन उघड होऊनही सारा धंदा सुरळीत कसा? आमचे अधिकारी कुणाच्या मिंध्यात आहेत का? कारवाई करण्यासाठी कुणाचे हात बांधले गेलेत काय? सारे दहशतीखाली आहेत का? मग आमच्या पोलीस चौक्या शोभेपुरत्या उरल्यात का की त्यांचेही हात लक्ष्मी दर्शनानं बांधले गेलेत असे सवाल आता समोर येत आहेत. मिरी, अरवळी, सिद्धापूर, कुसूर, टाकळी यासह जिल्हाभरातच वाळू माफिया मोकाट सुटलेत. खाबूगिरीमुळं यांच्यावरचं नियंत्रण पुरतं सुटलेलं आहे. शहर परिसरातून वाळूची प्रचंडपणे होणारी वाहतूक काही लपून राहणारी बाब नाहीये. मग आमच्या प्रशासनातील अधिकारी, पोलीस, आरटीओ, वाहतूक शाखा यांच्या आशीर्वादाशिवाय हे मुळीच शक्य नाही हेही उघड होतंय. एक प्रकारचं अराजक वाळू माफियांनी जिल्ह्यात निर्माण केलंय. सरकारी नियम कायदे राजरोसपणे खड्ड्यात घातले चाललेत. जोडीला दहशत, गैरप्रकार, भ्रष्टाचार वाढीस लागलाय. समाज मन यामुळं चिंतेत आणि दडपणाखाली देखील आहे.